मुलांनो सुस्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राज्यशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि विभाग पहिला राजकीय संकल्पना यामधील प्रकरण क्रमांक एक राज्य या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्याय प्रकरण संपल्यावर पाठ्यपुस्तकात दिलेला आहे आपण त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं आहे फक्त उत्तर लिहायचं नाही एक गुणांच्यासाठी असा वस्तुनिष्ठ प्रश्न येतो एक इंग्रजीतील नेशन हा शब्द लॅटिन शब्द टिंबटिंबपासून निर्माण झाला आहे पर्याय दिलेले आहेत ना सी म्हणजे एन ए सी एन ए एस सी आय नंतर एन ए टी आय ओ नेटो किंवा नेशो नंतर एन ए टी एल आय एस नॅट नॅश नॅशलिस किंवा नॅटलिस्ट किंवा एन ए यू ट्यूब टी एन ए यू टी ए म्हणजे नाटा अशा अर्थाने नेशन हा शब्द कशापासून तयार झाला आहे ते ओळखायचं आहे त्याचं अचूक उत्तर आहे पहिलं एन ए एस सी आय आपण दुसरं विधान पाहूया उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा टिंबटिंब राज्यक्रांतीत झाला पर्याय अमेरिकन रशियन फ्रेंच आणि ब्रिटिश याचं अचूक उत्तर आहे उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला ब प्रश्न आहे पहिल्यातलाच चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक जोडी चुकीची आहे चुकीची ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची एक ऑरिस्टॉटल जर्मन विचारवंत ही जोडी चुकीची आहे दोन जॉ बोडिन फ्रेंच विचारवंत बरोबर वुड्रो विल्सन अमेरिकन विचारवंत बरोबर हॅरल्ड लास्की ब्रिटिश विचारवंत बरोबर चुकीची जोडी दुरुस्त करू ऑरिस्टॉटल ग्रीक विचारवंत आहेत प्रश्न पहिल्यातलाच क आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा योग्य संकल्पना लिहायची एक एक गुणाच्यासाठी एक लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती ती शक्ती आहे राष्ट्रवाद दोन ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याला म्हणतात ती संकल्पना आहे अधिकार क्षेत्र प्रश्न दुसरा आहे खालील विधाने चुकी बरोबर स कारण स्पष्ट करा चुकी बरोबर आहे ते सांगून त्याचं सा कारण पण स्पष्ट करायचं आहे एक प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो दोन सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार तीन पॅलेस्टाईन हे राज्य आहे चार प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे आपण सकारण स्पष्टीकरण करूया क्रमांक एक प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो उत्तर हे विधान चूक आहे कारण आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो प्रागतिक राष्ट्रवाद नव्हे क्रमांक दोन सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार उत्तर हे विधान बरोबर आहे त्याची कारणं लिहूया पहिलं कारण पारतंत्र्यात असणाऱ्या म्हणजे सार्वभौमत्व नसलेल्या देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता दोन एकोणीसशे पन्नास साली भारत हे सार्वभौम राष्ट्र झाल्यानंतरच त्यास स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला क्रमांक तिसरं विधान पॅलेस्टाईन हे राज्य आहे उत्तर हे विधान बरोबर आहे कारणे पाहूया पहिलं कारण पॅलेस्टाईनच्या जनतेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला पॅलेस्टाईन मुक्ती संघटना म्हणजेच पी एल ओ संयुक्त राष्ट्रांची मान्यता आहे दोन गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे तीन सार्वभौम सरकार नसलेल्या पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांच्या शंभरहून अधिक राष्ट्रांनी राज्याचा दर्जा बहाल केला आहे म्हणून पॅलेस्टाईन हे राज्य आहे क्रमांक चार प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे उत्तर हे विधान बरोबर आहे कारणे एक काही राष्ट्रे राष्ट्रीय गौरवासाठी आक्रमक होतात दोन अशी राष्ट्रे वसाहती साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच हे विधान बरोबर आहे की प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा एक प्रकार आहे प्रश्न क्रमांक तीन आपले मत नोंदवा भारत एक राज्य आहे याबाबत मत नोंदवूया उत्तर भारत एक राज्य आहे या विधानाशी मी सहमत आहे त्याची कारणे पुढील प्रमाणे एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले दोन भारतीयांच्या प्रातिनिधिक घटना परिषदेने भारताच्या संविधानाची निर्मिती करण्याचे कार्य सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण केले तीन भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून झाली तोच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो चार भारताचा भूप्रदेश खंडप्राय आहे पाच भाषिक धार्मिक सांस्कृतिक व प्रादेशिक विविधता असणारी भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटींपेक्षा अधिक आहे सहा भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे सात केंद्र सरकार एकोणीस एकोणतीस घटक राज्य सरकार आणि सात केंद्रशासित प्रदेश असलेला भारत राज्यांचा संघ आहे राज्यकारभारासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारलेली आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत दोन राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा आपण सविस्तर प्रश्नाचं उत्तर लिहूया राष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहे ती पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या राष्ट्राला लोकसंख्या असणे आवश्यक आहे या लोकांमध्ये आपापसात आप काही साम्य असते हे साम्य भाषिक वांशिक धार्मिक तसेच समान ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पातळीवरील अनुभवातून येऊ शकते या वांशिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून आपण एक राष्ट्र आहोत हा समज निर्माण होतो दोन सामुदायिक ऐक्याची भावना लोकांमधील सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची मानसिकता निर्माण होते हा भावनिक पातळीवरचा विचार आहे त्या समुदायाचा हा दृष्टिकोन आहे तिसरं वैशिष्ट्य राजकीय वेगळेपण सामाजिक सांस्कृतिक धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले लोक जेव्हा एका निश्चित भूप्रदेशात राहतात तेव्हा त्यांच्यात आपण राजकीय पातळीवर वेगळे व्हावे ही भावना निर्माण होते स्वयंनिर्णयाच्या जाणिवेतून हे विचार पुढे येतात यातूनच राजकीय ये पातळीवरील स्वशासनाची मागणी निर्माण होऊ शकते तिसरा प्रश्न आहे पुढचा प्रश्न राष्ट्रवाद म्हणजे काय ते सांगून त्याचे विविध वी प्रकार स्पष्ट करा उत्तर अ राष्ट्रवाद म्हणजे काय पाहू राष्ट्रवाद हा लोकसमुदायास राष्ट्राशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे राष्ट्रवाद लोकसमुदायास संघटित करून राष्ट्रासाठी विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करतो राष्ट्रवाद राजकीय अस्मिता असते जी लोकसमुदायास भावनिक पातळीवर राष्ट्राशी जोडते राष्ट्रप्रेमाच्या भावनेमुळे राष्ट्रास भारतमाता मदरलँड फादरलँड असे लोक म्हणतात राष्ट्राभिमानामुळे युद्धादरम्यान लोक सैन्यदलात भरती होतात किंवा अन्य प्रकारे सेना दलाला पाठिंबा देतात अशा प्रकारे राष्ट्रवाद राजकीय पातळीवर लोकांना देशाशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे आता या राष्ट्रवादाचे प्रकार आपण पाहूया राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्रवादाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक उदारमतवादी किंवा प्रागतिक राष्ट्रवाद राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची म्हणजे स्वातंत्र्याची सांगड घालून देणाऱ्या राष्ट्रवादास उदारमतवादी राष्ट्रवाद असे म्हणतात राष्ट्राध्यक्ष विल्सन यांचे स्वयंनिर्णयाचे तत्त्व उदारमतवादी राष्ट्रवादावर आधारित आहे त्यानुसार प्रत्येक राष्ट्रकाला नॅशनॅलिटी स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे दुसरा प्रकार परंपरागत किंवा संकुचित असा राष्ट्रवाद परंपरावादी राष्ट्रवाद संकुचित निष्ठांवर आधारित असतो स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मुस्लिम लीगने धर्माच्या आधारे पाकिस्तानची मागणी केली होती अमेरिके राष्ट्राभिमान हे या राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे विस्तारवादी किंवा आक्रमक राष्ट्रवाद संकुचित राष्ट्रवादाप्रमाणे जर्मनीतील विस्तारवादी राष्ट्रीय गौरवामागे आक्रमक भूमिकेचे समर्थन करतो त्याचप्रमाणे राष्ट्रहित जोपासण्यासाठी इंग्लंड सारख्या युरोपीय देशांनी परकीयांवर आक्रमण करून आपल्या वसाहती साम्राज्याची स्थापना केली होती चार वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद युरोपीय राष्ट्रांच्या भारतासारख्या वसाहती देशात स्वातंत्र्याच्या चळवळी जन्मास आल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने आशिया व आफ्रिका खंडातील वसाहती देशांच्या स्वातंत्र्य लढायला लढ्याला वसाहतवादास विरोध या भूमिकेतूनच पाठिंबा दिला होता प्रश्न क्रमांक पाच आहे खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा राज्याचे खालील घटक स्पष्ट करा अ सार्वभौमत्व ब शासन संस्था क लोकसंख्या आणि ड भूप्रदेश हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आपण पाहूया राज्याचे घटक राज्याचे पुढील घटक स्पष्ट करा मुद्दे सार्वभौमत्व शासनसंस्था लोकसंख्या लोकसंख्या आणि भूप्रदेश आता इथे सूचना आहे पाठ्यपुस्तकातील विवरण थोडंसं अपूर्ण सदोष असल्याने उत्तरात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात विधिनियमांच्या आधारे राज्यकारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय या व्याख्येच्या आधारे राज्याच्या घटकांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे त्यातला पहिला घटक आहे सार्वभौमत्व अ राज्य हे कायदेशीर दृष्ट्या सार्वभौम असते याचाच अर्थ त्या राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो राज्य ही सर्वोच्च सत्ता असल्याने तिचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात या अधिकारास अंतर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात तसेच राज्य हे स्वतंत्र असल्याने म्हणजेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसल्याने ते आपले परराष्ट्र धोरण विषयक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते या अधिकारास ऑगस्ट सार्वभौमो सत्तेचाळीस रोजी भारत राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात भारत सार्वभौम राज्य असल्याचे घोषित करण्यात आले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत ब्रिटिश साम्राज्यातील वसाहत होती म्हणजेच सार्वभौमत्वाच्या अभावी भारत हे राज्य नव्हते दोन शासन संस्था राज्य ही अमूर्त संकल्पना आहे तिच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य म्हणजेच राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या संस्थेत शासन संस्था असे म्हणतात राज्याची प्रातिनिधिक संस्था म्हणून शासन संस्था कायदे करणे कायद्यांची कार्यवाही करणे आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेत शिक्षा करणे म्हणजेच न्यायदान करणे ही कार्य करते आधुनिक राज्यात राज्या 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 का ही कार्य शासन संस्थेच्या घटक संस्था म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ पार पाडत असतात क लोकसंख्या राज्य अस्तित्वात येण्यासाठी लोकसंख्या आवश्यक असते राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांना राज्याचे नागरिक असे म्हणतात राज्याचे नागरिक म्हणून त्यांना काही अधिकार दिले जातात आणि राज्याद्वारा निर्धारित कर्तव्यांचे पालन त्यांनी करावे असे अपेक्षित असते लोकशाही शासन पद्धती असलेल्या राज्यात नागरिक लोकप्रतिनिधींची निवड करतात राज्याची लोकसंख्या कमी अधिक असू शकते त्यास लोकसंख्येचा संख्यात्मक पैलू असे म्हणतात संख्येपेक्षा नागरिकांची गुणवत्ता अधिक महत्वाची समजली जाते ड भूप्रदेश चौथा घटक ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्यास राज्याचा भूप्रदेश असे म्हणतात म्हणजेच राज्याच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या भूप्रदेशास भूक्षेत्रास भूप्रदेश असे म्हणतात भूप्रदेशाचे तीन घटक म्हणजे राष्ट्राच्या सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी किनारपट्टी लगतचा म्हणजेच किनारपट्टीपासून बारा नॉटिकल मैल असलेला सपाटी प्रदेश आणि राज्याच्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग राज्याचा भूप्रदेश कमी अधिक असू शकतो भारताचा भौगोलिक विस्तार खंडप्राय त्या आहे त्याच्या तुलनेत भूतानचा भूप्रदेश लहान आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल आवडलेला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा